दिल्ली पोलीस आज आपला चौऱ्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा करत आहेत स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत पोलीस संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते दिल्ली पोलिसांनी नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण परिस्थितीतही कायमच आपलं कर्तृत्व बजावलं आहे ही अभिनाबानास्पद बाब असल्याचं किशन रेड्डी यांनी यावेळी बोलताना सांगितलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्थापन झालेल्या दिल्ली पोलीस दलामध्ये दोनशे नऊ पोलीस ठाणी आहेत दिल्ली वीस हजार महिला जवान देखील आहेत प्रजासत्ताक दिनी करण्यात येणाऱ्या संचलनात दिल्ली पोलिसांनी पंधरा वेळा उत्तम संचलनासाठी पुरस्कार मिळवला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत